आंतरराष्ट्रीय योग दिवस उद्या साजरा होणार आहे. योग साधनेसंदर्भात जागृती करण्याच्या दृष्टीनं देशभरात या दिवशी विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. प्रत्येक व्यक्तीनं योगाला आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनवावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. या योगाभ्यासाअंतर्गत आपण सूर्यनमस्काराविषयी जाणून घेऊया. सूर्यनमस्कार. सूर्य हा पृथ्वीवर राहणाऱ्या सर्व जीवांसाठी ऊर्जेचा स्रोत आहे. सूर्यनमस्कारामुळे शरीराचा संपूर्ण आणि संतुलित विकास होतो. मन एकाग्र आणि बुद्धी कुशाग्र करायला मदत होते. आध्यात्मिक प्रगतीसाठी सूर्यनमस्काराचं महत्व आहे. सूर्यनमस्कार 8 वेगवेगळ्या आसनांच्या माध्यमातून 12 टप्प्यात क्रमानं घातले जातात. सर्वात अगोदर खांदे खाली न झुकवता आपल्या दोन्ही पायांना एकमेकांशी जोडून ताठ उभं राहावं. यावेळी आपले हात आपल्या शरीराजवळ आणि आपली हनुवटी जमिनीला समांतर राहील हे पाहावं. आपलं शरीर दोन्ही पायांवर समांतर संतुलित करावं. या स्थितीला समुस्थिती म्हटलं जातं. पहिला टप्पा करताना श्वास घेताना आपले दोन्ही हात जोडून आपल्या छातीजवळ नमस्कार मुद्रेत आणावे. याला प्रणामासन म्हणतात. आता श्वास सोडा. दुसऱ्या टप्प्यात हळूहळू श्वास आत घेत आपले दोन्ही हात सरळ रेषेत डोक्यावर न्यावेत आणि मागे झुकावं. पाय सरळ ठेवावेत. या आसनाला हस्तोत्तनासन म्हटलं जातं. तिसऱ्या टप्प्यात हळूहळू श्वास सोडत आपलं शरीर समोर वळवावं. हात जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करावा. या आसनाला पादहस्तासन म्हटलं जातं. चौथ्या टप्प्यासाठी एक दीर्घ श्वास घ्यावा आणि उजवा पाय मागच्या बाजूला न्यावा आणि आपला गुडघा जमिनीवर टेकवावा. आपला उजवा पाय पंजावर राहील, डाव्या पायाचा गुडघा काटकोनात ठेवावा. दोन्ही हात जमिनीवर टेकलेले असावेत आणि हनुवटी वरच्या दिशेनं करावी. या आसनाला अश्वसंचालन आसन म्हणतात. पाचव्या टप्प्यात दीर्घ श्वास सोडत आपला डावा पाय या पद्धतीनं मागे न्यावा, जो उजव्या पायाशी समांतर येईल. आपले हात आणि खांदा एका सरळ रेषेत आणून खांदा पाठ आणि शरीराचा खालचा भाग एकाच सरळ रेषेत ठेवावा. या आसनाला संतुलनासन म्हणतात. सहाव्या टप्प्यात श्वास सोडून आपल्या दोन्ही गुडघ्यांना एकत्र जमिनीवर ठेवून छाती आणि कपाळ जमिनीवर टेकवावा, मात्र पोट टेकवू नये. या आसनाला साष्टांग आसन म्हणतात. याचं कारण हे की आपल्या शरीराची 8 वेगवेगळी अंग म्हणजेच दोन्ही पायाचे पंजे, दोन्ही गुडघे, दोन्ही तळवे, छाती आणि माथा जमिनीला स्पर्श करतात, म्हणून या आसनाला अष्टांगासन म्हणतात. सातव्या टप्प्यात श्वास आत घेत आपल्या ओटी पोटाला जमिनीजवळ आणून आपल्या डोक्याला आणि छातीला पुढे ढकलत आणि आपल्या शरीराचा पोटाचा भाग वर उचलावा. यावेळी आपल्या पायाचे पंजे बाहेरच्या दिशेनं आणि पाय सरळ रेषेत असेल असं पाहावं. या आसनाला भुजंगासन म्हणतात. आठव्या टप्प्यात हळूहळू श्वास सोडत आपल्या पायाच्या पंजांना आत मोडा. आपल्या पार्श्वभागाला इतकं उंच न्यावं की आपलं शरीर पर्वताच्या आकाराच्या मुद्रेत येईल. यावेळी दोन्ही पाय सरळ आणि हाताचे तळवे जमिनीवर आणि आपलं डोकं दोन्ही हाताच्या मध्ये ठेवावं. पायाचे तळवे जमिनीला पूर्णपणे स्पर्श होतील असे ठेवावेत. याला पर्वतासन म्हणतात. नवव्या टप्प्यासाठी आपल्या पृष्ठभागाला खाली आणत श्वास घेत आपला उजवा पाय पुढे आणा आणि आपल्या डाव्या पायाच्या गुडघ्याला जमिनीला टेकत पुन्हा अश्वसंचालन आसनाच्या मुद्रेत न्यावं. दहाव्या टप्प्यात आपला डावा पायही पुढे आणावा आणि श्वास सोडत पुन्हा पादहस्तासनाच्या मुद्रेत यावं. अकराव्या टप्प्यात हळूहळू श्वास घेत आपल्या शरीराला सरळ करत दोन्ही हातांना वरच्या दिशेनं घेऊन जावेत, पुन्हा हस्तोत्तनासनाच्या मुद्रेत यावं. यावेळी वर येताना आपले हात आणि डोकं एकत्र वर घ्यावेत. बाराव्या टप्प्यात हळूहळू श्वास सोडत पुन्हा प्राणामासनात सरळ उभं राहावं. आता डाव्या पायानं सूर्यनमस्काराला सुरुवात करावी. नियमितपणे सूर्यनमस्कार घातले तर शरीराचा सर्वांगीण विकास होऊन आरोग्य निरोगी राहायला नक्कीच मदत होते.